नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे. तुम्ही पाहता चॅनल कृषितंत्र. कृषितंत्राच्या कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजची बातमी शेतकऱ्यासाठी खूपच आनंदाची आहे आणि ही बातमी त्याही लोकांसाठी खूप महत्वाची आहे ज्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज भरले होते आणि काही कारणास्तव आजपर्यंत म्हणजे आज शेवटच्या दिवशी देखील आपण आपले कागदपत्र अपलोड करू शकले नसाल तर मित्रांनो, घाबरण्याची किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आता आपल्या विनंतीला मान देऊन पशुसंवर्धन विभागाने 3 दिवस वाढीव दिलेले आहेत कागदपत्र अपलोड करण्यासाठी. हो मित्रांनो, तुम्ही खरं ऐकलंय, तुम्हाला हे अपडेट माहिती नव्हतं. ऑफिशियली तुम्ही जे स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे इथे तुम्ही पाहू शकता की यामध्ये 19 जानेवारी ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी. एकूणच शेतकरी मित्रांनो, आपण जे काही पशुसंवर्धन विभागाला विनंती केली होती, आपले जे काही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे, खरंच हे प्रत्येक त्या अर्जदारासाठी लाभदायक ठरणार आहे आणि पशुसंवर्धन विभागाचे आम्ही मनापासून आभार मानतो. जो काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे खरंच अर्जदाराच्या हिताचा घेतलेला आहे. आता संपूर्ण अर्जदार हे आपले कागदपत्र योग्य पद्धतीने वेळेवर अपलोड करतील अशी मी त्यांना देखील एक विनंती करतो आणि लवकरात लवकर आपण आपले कागदपत्र अपलोड करून घ्यावे. आपल्याला 3 दिवस वाढून देण्यात आलेले आहेत म्हणून आपण बरेचसे शेतकरी पाहिले किंवा बरेचसे असे अर्जदार आहेत त्यांना वाटते आता 3 दिवस वाढून दिले त्यामुळे आपण मग आरामात कागदपत्र अपलोड करायचे. पण यामध्ये एक चूक देखील शेतकऱ्यांनी करायची नाही. कागदपत्र अपलोड करत असताना आपण जे काही जेवढ्या गोष्टी साठी होय केलं होतं त्या संपूर्ण कागदपत्र आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. चुकीचे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे नाहीत ज्यामध्ये आपली जी काही निवड आहे ती रद्द होऊ शकते. म्हणून कागदपत्र अपलोड करत असताना आपण योग्य अशा लक्षपूर्वक कागदपत्र अपलोड करावे. आणि महत्वाची गोष्ट, आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही किंवा मग काही शेतकऱ्यांना अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून देखील कळवू शकता. ज्यामध्ये आम्हाला एक कमेंट आली होती की एका शेतकऱ्याची 100 पक्ष्यासाठी निवड करण्यात आलेली आहे पण त्या शेतकऱ्यांना 100 पक्षी पाहिजेत नाहीत, म्हणजे त्यांना 1000 पक्ष्याची जी काही योजना आहे ती घ्यायची आहे. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला ही योजना घ्यायची नाही तर मग आम्ही कागदपत्र अपलोड नाही केले तर आमच्या संपूर्ण जे काही योजना आहे ती कॅन्सल होईल का? तर मित्रांनो, आपल्याला जर योजना घ्यायची नसेल तर आपण कागदपत्र अपलोड करायचे नाही आणि तीच योजना ज्यामध्ये आपली निवड झाली तीच योजना आपली फक्त कॅन्सल होईल. इतरत्र जे काही योजना आपण अधिकच्या हे केलेल्या आहेत विभागाला केलेल्या आहेत त्यावरती कोणत्या प्रकारचा परिणाम होणार नाही, त्या योजना आपल्या प्रतीक्षेत म्हणजे प्रतीक्षा यादीत आपलं त्या योजनेसाठी नाव राहणार आहेत. त्यामुळे असे आणखी बऱ्याचशा काही शेतकऱ्याचे प्रश्न असू शकतात, बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मनामध्ये किंवा अर्जदाराच्या मनामध्ये शंका देखील असू शकतात. तर त्या संपूर्ण शेतकऱ्यांनी किंवा त्या लोकांनी आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे, त्याचं सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देण्यात येईल. मित्रांनो, आजचा कार्यक्रम खरंच तुम्हाला खूप मदत करणार आहे आणि हा कार्यक्रम देखील तुम्हाला आवडलाच असेल. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून ज्या ज्या लोकांचे कागदपत्र अपलोड करायचे राहिले असतील, काही कारणास्तव काही वेळेला असंही होते की कागदपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नसतील तर ते कागदपत्र अपलोड करण्याचा दिवस किंवा वेळ गेली म्हणून ते कागदपत्र अपलोड करणार नाही, त्या संपूर्ण लोकांना तुम्ही कळवा की कागदपत्र अपलोड करण्याचे तारीख आता 3 दिवस वाढून देण्यात आलेले. आणि ज्या शेतकऱ्यांना आपण काय बोलतो हे समजत नसेल तर या अगोदर आपण एक कार्यक्रम बनवला होता पशुसंवर्धन विभागाला, त्यामध्ये विनंती देखील केली होती. तो जर कार्यक्रम तुम्ही बघितला तर तुमच्या संपूर्ण गोष्ट लक्षात येईल. त्या कार्यक्रमाची लिंक डिस्क्रिप्शनवर आहे आणि शेवटी पॉपअप सुद्धा व्हिडिओवरती येईल, त्याच्यावरती क्लिक करून तो कार्यक्रम तुम्ही पाहू शकाल. तर शेतकरी मित्रांनो, हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये.